दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पिंपरी चिंचवड येथील विश्व श्रीराम सेना छठ पूजा समितीतर्फे आज मोशी येथील इंद्रायणी घाटावर नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव आणि विश्व श्रीराम सेना छठ पूजा समितीचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता हे देखील या स्वच्छता अभियानात सहभागी होते. पिंपरी चिंचवड परिसरात लाखोंच्या संख्येने उत्तर भारतीय बांधव राहतात. दिवाळीनंतर उत्तर भारतीय बांधव इंद्रायणी नदी तीरावरील छठ पूजाचा सर्वात मोठा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रत्येक वर्षी सर्व आमचे उत्तर भारतीय बांधव आणि आमच्या भगिनी प्रत्येक वर्षी प्रत्येक समाजाचा जसा एक सण असतो, विविध उपक्रम असतात, त्याच माध्यमातून छठ पूजा हे एक आमच्या उत्तर प्रदेशमधील सर्व बांधवांचा एक सण आहे आणि त्यामुळे ते उद्योग व्यवसायानिमित्त या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत. खऱ्या अर्थानं त्यांना सुखसुविधा देणं आणि त्याचबरोबर त्यांना जी काही व्यवस्था या ठिकाणी करून देणं ती चोख व्यवस्था या ठिकाणी इंद्रायणी काठी मोशीमध्ये आपण करणार आहोत. आपण जर आत्ता पाहिलं तर या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापासून स्वच्छतेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता चालू आहे आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, आमचे मोशीतील ग्रामस्थ असतील आणि त्याचबरोबर लालबाबू गुप्ता यांच्या माध्यमातून या ठिकाणी जय्यत तयारी छठ पूजेची चालू आहे. कमीत कमी 15-20 हजार बांधव या ठिकाणी छठ पूजेचा कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने करत असतात, त्यामुळे त्यांना ज्या जी जी काही मदत या ठिकाणी लागेल ती सर्वतोपरी मदत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून असेल, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी व्यवस्था या ठिकाणी केली जाईल.